माझं नाव गोविंद श्रीधर पाठक. गेल्या महिन्यातच 71 लागलं मला. तुला माहितीये मी कोण आहे? काय करू सुहास, मी असाच आहे. असेच आवडतं मला. आपण कोर्टात बोलू अभय. महेश मांजरेकर लिखित दिग्दर्शित जुनं फर्निचर हा चित्रपट आज म्हणजेच दिनांक 26 एप्रिल पासून प्रदर्शित झाला. ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्वावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाला आई वडील आणि त्यांचा उच्च शिक्षित मुलगा यांना एका वर्तुळात बांधून चित्रपट आकाराला येतो. या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा हे लढाऊ बाणेदार पंचलाईनने खूपच उत्सुकता निर्माण केली आहे. जुनं फर्निचर चित्रपटाच्या कथेची नेमकी काय वैशिष्ट्ये आहेत, त्यातील आशय नेमका कसा आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत. मुलांप्रती असलेल्या कर्तव्यांमध्ये आपण कमी पडणार याची चिंता आई वडिलांना नेहमीच असते, पण तीच चिंता काळजी जबाबदारी आई वडिलांच्या म्हातारपणात मुलं बजावतात का? वृद्धापकाळात मुलांकडून 4 प्रेमाचे शब्द ऐकण्याची त्यांना इच्छाही असते. ती इच्छाही ही पिढी पूर्ण करू शकत नसेल तर आई वडिलांनी या वयात कोणाकडून प्रेमाची अपेक्षा ठेवावी? नेमक्या याच प्रश्नांवर चित्रपटाची पूर्ण कथा मुख्यत्वे करून गोविंद, सुहासिनी आणि अभय पाठक यांच्या भोवती फिरते. जुनं फर्निचर या चित्रपटात आपल्या पोटच्या मुलावरच आईच्या मृत्यूचा आरोप गोविंद पाठक यांनी लावलेला असतो. खून कोणाचा? माझ्या पत्नीचं. माझ्या मुलाने केलंय. बाबा काय चाललंय? आपण कोर्टात बोलू अभय. आता या प्रकरणाचा निकाल नक्की काय लागतो? नक्की यामध्ये कोणते कंगोरे दडलेले असतात? काही वेगळी प्रकरणं समोर येतात का? याची उत्तरं आपल्याला चित्रपट पाहून मिळतील. चित्रपटाचा पूर्वार्ध आणि उत्तरार्धामध्ये गोविंद पाठक अर्थात अभिनेते महेश मांजरेकर हे खूपच एनर्जेटिक वाटतात आणि त्याच तडफेनं उत्तरार्धातल्या काही प्रसंगात त्यांचं वेगळं रूप आपल्या समोर येतं. तुम्ही या पढावाला मेजर ट्विस्ट सुद्धा म्हणू शकता. या चित्रपटासाठी उल्लेख करावा म्हणजे अभिनेते समीर धर्माधिकारी, उपेंद्र लिमये, ओंकार भोजने, सचिन खेडेकर, विजय निकम यांची कामं निर्णायक आणि तितकीच महत्वाची वाटतात. आजच्या शहरी निमशहरी भागात वृद्ध आणि तरुण यांच्या विचारांचा संघर्ष वाढताना दिसतोय. तो सांगताना लेखक दिग्दर्शकांनी जितका गंभीरपणा राखला आहे तितकेच लाईट मोमेंटसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. काही संवाद आणि क्रिया नकळत हसवून जातात. चित्रपट काहीसा लांबला आहे पण आजच्या तरुणाईला डोळ्यासमोर ठेवून बनवल्यामुळे त्यांना तो रिलेटेबल वाटूच शकतो. एकूणच जुनं फर्निचर या चित्रपटाच्या कथेत 10 पावलं पुढे जाऊन पुढचा विचार मांडण्याचा प्रयत्न झाला आहे. आता मंडळी, जर का हा चित्रपट आपण पाहिला असेल तर आपण आवर्जून लिहा तो आपल्याला कसा वाटला या व्हिडिओच्या खाली असलेल्या कॉमेंट सेक्शनमध्ये. आणि पाहत रहा अल्ट्रा मराठी बज. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.